नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी आदेश देऊनही गोपनीयतेचे कारण देत बँकांचा वार्षिक परीक्षण अहवाल आणि कर्ज बुडव्यांची यादी जाहीर न करणाऱ्या रिझर्व्ह बँकेला न्यायालयाने झटका दिलाय आणि या दोन्ही बाबी उघड करण्याचा आदेश दिलाय. त्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती आणि देशातील कर्ज बुडव्यांची सर्व माहिती मिळण्याचा मार्ग आता खुला झालाय. देशातील काँग्रेसची स्थिती विदारक झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर पहिल्यांदा 2014 मध्ये काँग्रेसने सर्वात कमी जागा जिंकल्या. आता तर काँग्रेस आतापर्यंतच्या सर्वात कमी जागांवर लढत आहे. काँग्रेसचे विसर्जन करा असं गांधीजींनी सांगितलं होतं. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपा आणि एनडीएच सत्ता येणार तर काँग्रेस 44 जागांचा आकडा पार करून 50 गाठणार की 40 अडकणार, हीच चर्चा सुरू असल्याचा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा अशी लढत आहे. पण मतदानाच्या 2 दिवस अगोदर अखिल भारतीय सेनेनं आपला पाठिंबा या महायुतीला जाहीर केलाय. त्यामुळे त्याचा फायदा हा शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांना होणार का अशी चर्चा आहे. शुक्रवारी रात्री गीता गवळी, आशा गवळी आणि विजय आहिर यांनी आपला पाठिंबा या महायुतीला जाहीर केलाय. पंजाब नॅशनल बँकेला 1 अब्ज डॉलर्सना गंडा घालणारा हिरे व्यापारी नीरव मोदी या ब्रिटनमधील न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. मोदी याने त्याला भारताच्या ताब्यात येऊ नये यासाठी याचिका दाखल केली होती. त्याने तुरुंगातून व्हिडिओ जोडणीच्या माध्यमातून वेस्टमिनिस्टर दंडाधिकारी तुरुंगात मुख्य दंडाधिकारी यांच्यासमोर हजेरी लावली. 48 वर्षाच्या मोदी याला गेल्या महिन्यात अटक केल्यानंतर लंडनमधील एका तुरुंगात ठेवण्यात आलं. पंतप्रधान मोदी यांच्या चलसंपत्तीमध्ये 52% वाढ झाली आहे. ही वाढ मागील 5 वर्षांमधील आहे. मोदींनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज भरला, त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. यावेळी त्यांच्या संपत्तीत 5 वर्षात 52% वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मोदी यांच्याकडे फिक्स्ड डिपॉझिटच्या स्वरूपात जास्त चलसंपत्ती आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नरेंद्र मोदी यांचे 1.27 कोटी रुपये फिक्स्ड डिपॉझिट आहेत. तसंच मोदी यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही, तसंच कोणतेही वाहन नसल्याचंही म्हटलंय. राहुल गांधींनी पक्ष बदलायला सांगितलं आणि राहुल यांची भूमिका धक्कादायक होती असं वक्तव्य काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. पक्षावर नाराज होत त्यांनी आपला राजीनामा सोपवला होता, तो स्वीकारण्यात आला आहे. त्यानंतर राधाकृष्ण यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलं. बाळासाहेब विखेंबद्दलच्या विधानामुळे आपण दुखवल्याचं त्यांनी सांगितलंय. याचमुळे सुजय भाजपात गेल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय अन्वेषण विभागानं उत्तर प्रदेशातल्या साखर घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या कार्यकाळात साखर कारखान्यात झालेल्या अनियमिततेची चौकशी सुरू झाल्यानं मायावतींच्या अडचणीत भर पडली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2011-12 मायावती यांच्या कार्यकाळात साखर कारखान्याच्या विक्रीत बाजार दरापेक्षा कमी किमतीत विकल्यानं सरकारी खजान्याला कथित स्वरूपात जवळपास 1,179 करोड रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय. ऐन लोकसभा निवडणुकीत 2019 रणधुमाळीत हा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्या विधानामुळे देशात एक वेगळी चर्चा सुरू झाली होती. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी अशी बिग फाईट बघायला मिळेल अशी चर्चा सगळीकडेच होती. पण काँग्रेसनं अजय राय यांना पुन्हा एकदा वाराणसीमधून संधी दिली आणि या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. मात्र प्रियंका नेमक्या का लढत नाहीयेत याची चर्चा सुरू झाली. यावर काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी खुलासा केलाय. प्रियंका यांना स्वतः लढायचं नव्हतं असं ते म्हणाले. श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या किनारी राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. समुद्रमार्गे दहशतवादी या राज्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह 8 राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची सूचना देत अलर्ट दिला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण आणि काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे काल्पनिक कथात्मक मनोरंजन आहे, त्याचा वास्तवाशी संबंध नाही अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिर्डीत केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी 5 वर्षात केलेल्या कामामुळे काँग्रेसची झोप उडाली, जवानांच्या कामगिरीवर ते शंका घेत आहेत, देशद्रोहासारखा कायदा हटवण्याची भाषा करतायत, सुरक्षेच्या प्रश्नाशी खेळ खेळत आहेत. 50 वर्षात त्यांना गरिबी हटवता आली नाही, मात्र गरिबी हटवण्याची भाषा ते करतायत अशा शब्दात फडणवीस यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवर हल्ला केला.
भारताच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील ताणले गेलेले संबंध आणखीन खराब होण्याची चिन्ह दिसत आहेत. अमेरिका पाकिस्तान नागरिकांच्या व्हिसावर निर्बंध घालण्याच्या विचारात असल्याचं वृत्त समजत आहे. अमेरिकेतील कायद्याअंतर्गत प्रतिबंध घालता येणाऱ्या जगातील 10 देशांच्या यादीत पाकिस्तानचा देखील समावेश आहे. पालिकेकडून साथींचे आजार रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात असताना मुंबईकर मात्र स्वतःच्या घरातच डेंग्यू मलेरिया पोसत असल्याचं समोर आलंय. गेल्या 3 महिन्यात पालिकेच्या कीटकनाशक विभागाने इमारती, घरे आणि डास उत्पत्तीच्या 4 लाख ठिकाणांवर तपासणी केली आहे आणि यात 606 ठिकाणी मलेरिया, 3102 ठिकाणी डेंग्यू तर 2724 ठिकाणी दोन्ही प्रकारचे डास आढळून आले आहेत. या सर्वांना पालिकेने नोटीस बजावली असून प्रत्येक दिवशी 30 जणांना नोटीस दिली जाते. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे शुक्रवारी तापमानाने उच्चांक गाठला. महाबळेश्वर आणि कोकण वगळता सर्व जिल्ह्यात 40 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद झाली. पुण्यात या हंगामातील सर्वाधिक 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान 43.8 अंश सेल्सिअस हे अकोल्यामध्ये नोंदवण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षातील नेते आपल्या पक्षाचा जोरदार प्रचार करत आहेत. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडत आहेत. नेरळ येथे पार पडलेल्या सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. सत्तेत येण्यापूर्वी 2014 लोकसभा निवडणुकीत जनतेला अच्छेदींची स्वप्ने दाखवणारे स्वप्न के सौदागर गेले कुठे असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे. तो भाजपातर्फे निवडणूक लढवत आहे. भाजपाने त्याला दिल्ली पूर्वतून उमेदवारी दिली आहे. राजकारणात येणार हे जाहीर केल्यापासूनच गौतम गंभीर राजकारण्यांसाठी महत्वाचा मुद्दा बनलाय. दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्यानंतर तो चर्चेत आला. आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीतही तो अडकू लागलाय. गौतम गंभीरकडे 2 मतदार ओळखपत्र असल्याचा आरोप आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आलाय. या संदर्भात गौतम विरोधात तक्रार दाखल केली आहे. मोदीमुक्त भारताची हाक देऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने त्यांच्याच स्टाईलनं प्रत्युत्तर दिलंय. राज यांचा प्रत्येक आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी फोटो आणि व्हिडिओचे पुरावे दाखवूनच फोडून काढलाय. राज ठाकरेंचा प्रचार फसला आहे, त्यांचा खोटा प्रचार विकला जाणार नाही असंही शेलार यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. दबंग आणि दबंग 2 हाऊसफुल यशानंतर आता सलमान खानचा दबंग 3 चालू वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खुद्द सलमाननं या चित्रपटाचं पोस्टर इंस्टाग्रामवरून शेअर केलंय. पोस्टरच्या माध्यमातून 20 डिसेंबर 2019 ही प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. दबंग 3 नव्या पोस्टरमध्ये पोलिसांची वर्दी घातलेला सलमान आणि त्याच्या छातीवर चुलबुल पांडे असा बॅच लावलेला दिसतोय. सलमानचा चेहरा या पोस्टरमध्ये दिसत नाहीये. या पोस्टरवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ही 20 डिसेंबर अशी लिहिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या निर्मात्यांना सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळालेला नाहीये. या चित्रपटामुळे एका विशिष्ट पक्षाला आणि नेत्याला अनुकूल वातावरण तयार होऊन आचारसंहितेचे भंग होईल असं निवडणूक आयोगाचं मत असेल तर सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र इथे महत्वाचं नाही असं सांगत सुप्रीम कोर्टानं निर्मात्यांची याचिका फेटाळून लावली. इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 3 विश्वविजेते खेळाडू आणि सुंदरम रवी या एकमेव भारतीय पंचांचा 22 जणांच्या सामना अधिकाऱ्यांच्या चमूत समावेश करण्यात आलाय. 48 दिवसांच्या विश्वचषकासाठी 16 पंच 6 सामना अधिकारी यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे निवड करण्यात आली आहे. शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यातच योगगुरु रामदेव बाबा यांनी प्रज्ञा ठाकूर यांना पाठिंबा दर्शवला आहे. प्रज्ञा ठाकूर दहशतवादी नसून राष्ट्रवादी महिला आहेत असं वक्तव्य त्यांनी केले ते पाटणा येथे पत्रकारांशी बोलत होते. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच सामन्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.